मुंबईत प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. बीकेसीमध्ये झालेल्या प्रचारसभेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला बोल केला. आमची लेना किंवा देना बँक नाही पण तुमची नो ॲक्सिस बँक आहे असा टोला त्यांनी लगावलाय. पुण्यातल्या सभेत तुमची पहिली पारदर्शी सभा होती. मुख्यमंत्र्यांच्या थापांना कंटाळल्यानं सर्वांनी सभेकडे पाठ फिरवली असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावलाय. तुम्ही अवकात दाखवू असं म्हणालात, आमचे कपडे उतरवू असं देखील म्हणालात, पण 23 तारखेला मुंबईकर तुमचं काय करतात ते बघा असा इशाराही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला. क्षत्रिय कुलावतंस सियासराधीश्वर गोब्राह्मण प्रतिपालक इंदुपद पादशा श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की साहेब या खंड हिंदुस्थान. तुम्हाला जर का बदलायचं असेल ना नाव तर औरंगाबादेचं बदला, संभाजीनगर करा. संभाजीनगर करा, तिथल्या विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं करा. आणि नावावरती तुम्ही जाऊ नका हो, कारण इकडे तुमचे मुख्यमंत्री आम्हाला नावं ठेवतातच आहेत. आजच ते म्हणालेत कुठेतरी की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची लेना बँक आहे. देना बँकच नाही, पण आमची बँक ही अशी गच्च भरले तुमच्यासारखी रिकाम्या खुर्चींची नाही आहे. तुम्हाला ना लेना ना देना, नो ॲक्सिस बँक. टीका करण्यासाठी तुम्ही वाटेल ती करा, पण निदान माझ्या या सोन्यासारख्या मुंबईची अवहेलना करू नका. मध्यंतरी मला विमानतळावरती भेटले होते पुण्याच्या, मी काल देखील सभेत सांगितलं. भेटले म्हणजे काय नुसतं जय महाराष्ट्र झालं, आणि त्याही वेळेला मी सांगितलं की मुख्यमंत्री महोदय कृपा करा, आमच्यावरती टीका करताना आमच्यावरती टीका करा, पण माझ्या महाराष्ट्राच्या राजधानीला तिला एकदम पाटणा करू नका. भिवंडीमध्ये जे घडले त्या CCTV मध्ये आलेलं आहे. ही हत्या तुमच्या उपाध्यक्षांनी केलेली आहे, काँग्रेसचा तो मनोज म्हात्रे. मी बघितली ती फिल्म. तो रात्रीचा येतो गाडीतनं उतरतोय, येतोय त्याला काय कळतच नाही, पाठीकडनं आवाज आले आणि तो पडला कोसळला तिकडे. त्याला कळलंच नाही काय झालं, पाठीकडनं गोळ्या घातली. ही तुमची मर्दुमकी. पाठीकडनं गोळ्या घातल्या, तो पडला. पडल्यानंतर सुद्धा एवढ्या भयानक पद्धतीने 3-4 लोक आलेत आणि त्याला ठेचलाय, मारलाय, फरफटत नेतायत, वार करतायत, हातपाय तोडून टाकतायत, रक्ताच्या चिळकांड्या, रक्ताचा सडा पडतोय. CCTV सगळं बघतोय आणि सगळं सुरक्षित आहे. अजूनपर्यंत तो जो कोण त्यांचा उपाध्यक्ष आहे भाजपचा, तो पकडला गेलेला नाही. CCTV मध्ये सगळे मारेकरी दिसतायत, नावं दिली गेलेली आहेत, पण फरार आहे.